टॉप हेडलाइन से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता विरोधकांचं ऑडिट करेल, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। वय झाल्यानंतर थांबायचं असतं पण काही जण थांबतच नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा। बापाला रिटायर्ड करायचं नसतं, बाप म्हणजे घरातलं ऊर्जा स्रोत, जितेंद्र आव्हाड यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही पण कायदा हातात घेतल्यास मुलाहीचा ठेवणार नाही, अजित दादांचा इशारा। कारवाई केल्यास मराठा समाज अजित पवारांना उत्तर देईल, मनोज जरांगेंचा अजित पवारांना इशारा। अजित पवारांचं पोटातलं ओठावरती जरांगेंची टीका। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। मराठा आरक्षण पाहिजे असेल तर मदत करेल पण ओबीसींच्या ताटातून घेऊ नका, प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। मुख्यमंत्र्यांनी इक्बाल चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे, मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका। लोकसभेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दक्षिण मुंबईवर दावा, ठाकरे गटाला दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवारी निश्चित करेल, काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा इशारा। भटकंती करायला गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा। तसंच काही जण खोक्यात बंद झालेत, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्टा बांधण्याची गरज नाही, 2019 कट्यार काळजात घुसली, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला। शिवडी नावाशेवा सीलिंगमुळे रायगडचं वाटोळं होणार, आता रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा, राज ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी, कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।